नमस्ते फ्रेंड्स, आज आपण न लाटता न पीठ मळता झटपट असे आलू पराठे बनवतोय. रेसिपी अगदी साधी आणि सोपीच आहे, पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. मी बटाटे आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे आपले जे पराठे आहेत ना ते अतिशय मऊसूद असे बनून तयार होतात. सकाळी सकाळी अगदी घाईच्या वेळेला ब्रेकफास्ट म्हणून किंवा अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हे आलू पराठे अगदी झटपट बनवून देऊ शकता. चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला 4 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये हे आलू पराठे बनवत असाल तर इथे 4 बटाटे घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला जर का थोड्या प्रमाणामध्ये किंवा 2 ते 3 जणांमध्ये जर का पराठे बनवायचे आहेत तर तुम्ही इथे 2 बटाटे घेतले तरी देखील चालणार आहे. आता हे जे सर्व बटाटे आहेत ना ते आपण इथे किसणीने असे किसूनच घ्यायचे आहेत, किंवा तुमच्याकडे जर का स्मॅशर असेल तर स्मॅशरने अगदी व्यवस्थितपणे हे जे बटाटे आहेत ना ते पूर्णपणे असे स्मॅश करून घ्यायचेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गाठी किंवा गोठळ्या राहता कामा नये, अशा पद्धतीने इथे आपण हे बटाटे किसून घेतोय. बटाटे जर का व्यवस्थित उकडले ना तर किसायला अजिबातच त्रास होत नाही, अगदी सहज हे बटाटे किसले देखील जातात, त्यामुळे अगदी परफेक्ट इथे बटाटे उकडून घ्यायचे आहेत 3 चिट्ट्यांवरती. अशा पद्धतीने इथे मी सर्वच बटाटे किसून घेतलेले आहेत. आता हे जे आलू पराठे आहेत ना ते आणखीनच चविष्ट बनण्यासाठी यामध्ये आपण तिखट हिरव्या मिरच्या घालणार आहोत, आलं घालायचं आहे, ओवा जिरे आणि काही लसूण घालायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे फोडणीसाठी. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये फुलल्यानंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं, जिरं, ओवा, त्याची पेस्ट या कढईमध्ये घालायची आहे. 1 ते 2 मिनिटभर कच्चेपणा जाऊस्तोवर ही मिरची जी आहे ना ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे आमचूर पावडर घालायची आहे. त्यानंतर घरगुती गरम मसाला जो काही साठवणीतला असेल तर तो इथे तुमच्या सोयीप्रमाणे घालायचा आहे. तुम्ही जर का तिखट खात असाल तर यामध्ये तिखट घातलं तरी देखील चालणार आहे, पण इथे मी गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची अगोदर घातलेली आहे. ही लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर मग खूप जास्त तिखट इथे हे आलू पराठे बनून तयार होतील. त्यामुळे तिखटाचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे यामध्ये तिखट घालायचं आहे. आता जे आपण बटाटे किसून घेतले होते ना तर ते हे बटाटे या कढईमध्ये सर्वच घालून घ्यायचे. लगेचच घालूया चवीप्रमाणे मीठ. गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला ही जी भाजी आहे ना बटाट्याची ती अशी परतून घ्यायची आहे. आलू पराठ्यामध्ये जे आपण स्टफिंग बनवतो ना तर ते अगदी टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये आपण आमचूर पावडर घातलेली आहे. आता हे सर्वच मिश्रण पूर्णपणे असं एकजीव करायचंय, मिक्स करून घ्यायचंय. अगदी 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण जे आहे ना ते असं स्लो गॅसवरती परतूनच घ्यायचंय. असं केल्यामुळे या सर्वच मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल आणि जी आपली भाजीमध्ये आपण जे मसाले घातलेत ना ते सर्वच असे एकजीव होऊन जातील. आलू पराठे बनवताना त्यामधील जे स्टफिंग आहे ना तर ते खूप महत्वाचं आहे की आपण कशा पद्धतीने बनवतोय. ते जर का टेस्टी आणि अगदी चविष्ट बनलं ना तरच इथे आपले आलू पराठे अगदी मस्त चविष्ट असे बनून तयार होतात. त्यामुळे आपण जे इथे पदार्थ घातलेले आहेत ह्या स्टफिंगमध्ये ते अगदी आवर्जून तुम्ही घालावेत. त्यानंतर ही जी भाजी परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी हिरवीगार अशी ताजी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण अगदी 4 ते 5 मिनिटं असं परतूनच घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं हे जे सर्व मिश्रण आहे ना ते असंच कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे गव्हाचं पीठ किती घ्यायचं तर 2 बटाट्यांसाठी इथे मी हे 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 3 वाट्या इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे 2 बटाट्यांसाठी. इथे हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. स्टफिंग बनवताना भाजीचं सगळंच मिश्रण मी एकदाच भाजी बनवून घेतली, पण त्या भाजीचा इथे मी पुन्हा नंतर वापर केलेला आहे. एकाच वेळेला सर्वच भाजीचा इथे वापर न केल्यामुळे तुम्हाला मी इथे हे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. आता ह्या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला भरपूर अशी मस्त हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आवडीप्रमाणे. आता या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चमच्याने किंवा कलथ्याच्या मदतीने हे पाणी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण डोसा बॅटर बनवतो ना तर त्या पद्धतीचं इथे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही बनवायचं आणि खूप जास्त पातळही हे बॅटर बनवायचं नाही आहे, अगदी याच पद्धतीने परफेक्ट.
आलू पराठ्यासाठी आपण जी भाजी बनवली होती ना, तर त्या भाजीमधलं अगदी 2 बटाट्यांचं इथे मी परफेक्ट भाजी बाजूला काढून घेतली आणि ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही अगदी मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि इथे आपलं अशा पद्धतीचं बॅटर तयार आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. तर ते भाजी मिक्स करतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे. आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार झाल्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवायचा आहे, त्यावरती तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते पळीच्या मदतीने इथे असं तव्यावरती घालून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण डोसा घालतो ना त्याच पद्धतीने इथे हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे पॅनवरती. तव्यावर असं बॅटर घालताना गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे, नाहीतर मग हे बॅटर घालतानाच लगेचच हे करपून जाईल. बॅटर घालून झाल्यानंतर बाजूने असं तूप सोडायचं आहे, जेणेकरून त्याच्या कडा पटकन लूज होतील आणि आपला जो इथे पराठा आहे ना तो पटकन असा उलटला जाईल. वरच्या बाजूने पूर्णपणे हा जो पराठा आहे ना तो सुकल्यानंतर हळूवार पद्धतीने याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतरच हा जो पराठा आहे ना तो अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हा जो पराठा आहे ना तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी आणखीन एक पराठा करून दाखवते. तव्यावरती तुपाने ग्रीसिंग करून झाल्यानंतर पळीच्या मदतीने हे बॅटर तव्यावरती सोडायचं आहे. शक्यतो हे बॅटर घालताना तवा जास्त गरम नसावा. तवा जर का खूप जास्त गरम झाला असेल ना तर त्यावरती काही पाणी शिंपडायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या नॅपकिनने ते पाणी पुसून घ्यायचंय आणि पुन्हा याला तुपाने ग्रेसिंग करून घ्यायचंय आणि त्यानंतरच पुढचा इथे पराठा घालायचा आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नाहीतर मग जे पराठे आहेत ना ते तव्याला चिटकून राहतील. कारण तवा खूप जास्त गरम नको आहे आपल्याला इथे, तर तुम्ही ही काळजी नक्की घ्याल. मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूंनी तूप घालून खरपूस असे इथे हे पराठे भाजून घ्यायचेत. तुपाऐवजी तुम्ही जर का बटरचा वापर केला तरी देखील चालणार आहे, त्यामुळे आणखीनच चविष्ट हे आलू पराठे इथे बनून तयार होतील. अगदी झटपट न लाटता आणि पीठ अगदी मळायचं टेन्शन नाही आहे असे हे झटपट इथे आलू पराठे मस्त असे बनून तयार होतात. नाश्त्याच्या वेळेला किंवा जर का तुम्ही बाहेर प्रवासाला जाताय तर त्यावेळेला सुद्धा असे हे झटपट आलू पराठे तुम्ही बनवून देखील नेऊ शकता. त्याचबरोबर सकाळी सकाळी अगदी पीठ मळायला वेळ नसतो किंवा भाजी कोणती बनवायची त्याला देखील वेळ नसतो. आदल्या दिवशी जर का फ्रीजमध्ये बटाटे उकडून ठेवले ना तर अगदी सोप्या पद्धतीने हे आलू पराठे इथे बनून तयार होतील. अगदी मऊसूद आणि अतिशय चविष्ट असे हे आलू पराठे इथे बनून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या रेसिपी सर्व पहिल्यांदाच पाहताय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग.